हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा प्रकारे सुंदर किटली कशी बनवायची हे बघणार आहोत. याच्या अगोदर आपण चहाचा कप कसा विणायचा हे बघितलं होतं, आणि याच्यानंतर आपण साखरेचा डब्बा, चम्मच आणि ट्रे कसा विणायचा हे बघणार आहोत. तर हे बघू शकता आपली सुंदर किटली, आणि इथे मी चहा ओतण्यासाठी ही अशी दंडी बनवलेली आहे, आणि ते पकडण्यासाठी बनवलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसते. चला तर मग विणायला सुरुवात करूया. इथे मी दोन कलर घेतलेले आहेत, जे आपण कपासाठी घेतले होते तेच इथे मी कलर घेतलेले आहेत, आणि 10 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे आणि कात्री. आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, इथे एक मॅजिक रिंग विणायची आहे. हे मॅजिक रिंगमध्ये आपल्याला आता 10 मुके खांब घालायचे आहेत. इथे मी 10 मुके खांब घालून घेते. हे बघू शकता इथे मी 10 मुके खांब घातलेले आहेत. आता आपल्याला रिंग ओढून घ्यायची आहे, आणि पहिल्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे. परत दोन साखळ्या घ्यायच्या, दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे, आणि तिथेच आपल्याला आणखीन एक खांब घ्यायचा. आता आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांब म्हणजे एकूण 20 खांब तयार करायचे आहेत. इथे मी कंप्लीट करून घेते, हे बघू शकता. आणि परत पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जोडायचे. परत दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे, आणि आता परत आपल्याला तिथेच एक खांब घालायचा आहे. परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब घालायचा आहे, आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर दोन खांब घालायचे आहेत. म्हणजे एक खांब दोन खांब, एक खांब दोन खांब, असं आपल्याला हे तिसरं राऊंड कंप्लीट करायचं आहे. इथे मी तिसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे. परत आता आपल्याला ह्या बॅक लूपमध्ये प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे. हे फ्रंट लूप सोडायचा आहे, आणि बॅक लूपमध्ये प्रत्येक खांबावर एक एक खांब. इथे मी याच पद्धतीने हा राऊंड कंप्लीट करून घेते. हे बघू शकता इथे माझा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या कलरचा धागा जोडायचा आहे, आणि दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. असंच आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे. प्रत्येक खांबावर एक एक खांब असं मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. हे बघू शकता. आता परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. परत दोन साखळ्या म्हणजे एक खांब, आणि त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब. परत एक साखळी, आणि परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर दोन खांब, आणि परत एक साखळी. परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर दोन खांब. आपल्याला कुठेही खांब स्किप करायचा नाही, पण दोन खांब झाल्यानंतर एक साखळी घ्यायची. असंच आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर हे बघू शकता इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. परत इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचे, आणि परत दोन साखळ्या म्हणजे एक खांब, आणि त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब. परत एक साखळी, आणि परत पुढच्या दोन खांबावर दोन खांब. परत एक साखळी, परत पुढच्या दोन खांबावर दोन खांब, परत एक साखळी. असंच आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे पहिल्या राऊंडसारखाच. तर इथे मी दुसरा पण राऊंड तसाच कंप्लीट केलेला आहे. परत स्लिप स्टिचने जोडायचे, आणि
दोन साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि परत पुढच्या एका खांबावर एक खांब आणि आता आपल्याला दोन साकळ्या विणायच्या आहेत. जिथे आपण एक साकळी विणली होती तिथे आता आपल्याला दोन साकळ्या विणून घ्यायच्या आहेत. परत त्याच्या पुढच्या खांबावर दोन खांब दोन खांब दोन साकळ्या. परत दोन खांब परत दोन साकळ्या आणि परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर दोन खांब असेच आपल्याला दोन खांब दोन साकळ्या दोन खांब दोन साकळ्या असे आपल्याला तीन राऊंड कंप्लीट करायचे आहेत. इथे मी तीन राऊंड कंप्लीट करून घेते. हे बघू शकता इथे मी तीन राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जोडायचं आहे. हे बघू शकता आपलं बूड व्यवस्थित झालेलं आहे किटलीचं. आणि हे आपला तळा आहे. तर आता परत दोन साकळ्या म्हणजे पहिला खांब असणार आहे आणि त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब. आता आपल्याला तीन साकळ्या घ्यायच्या आहेत, एक दोन आणि तीन. तीन साकळ्या झाल्यानंतर परत ह्या पुढच्या दोन खांबावर दोन खांब. परत तीन साकळ्या परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर दोन खांब. परत तीन साकळ्या परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर दोन खांब. तर इथे आपल्याला दोन खांब तीन साकळ्या दोन खांब असे आपल्याला आठ राऊंड कंप्लीट करायचे आहेत. तर इथे मी आठ राऊंड कंप्लीट करून घेते. हे बघू शकता इथे मी आठ राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत आणि आपली अर्धी किटली तयार झालेली आहे जवळपास. परत ह्या दुसऱ्या खांबावर स्लिप स्टिचने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि आता परत इथे ह्या दुसऱ्या खांबावर सॉरी दुसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जोडायचे आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या. दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब. आणि आता आपल्याला दोन साखळ्या विणायच्या आहेत. परत दोन साखळ्या विणल्यानंतर परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर दोन खांब. जिथे आपण अगोदर तीन साखळ्या घेतल्या होत्या आता आपल्याला दोन साखळ्या विणायच्या आणि परत पुढच्या दोन खांबावर दोन खांब. आता आपल्याला साकळ्या कमी कमी करत जायचं आहे. दोन खांब दोन साकळ्या आणि परत दोन खांब. तर असेच आपल्याला दोन खांब दोन साकळ्या दोन खांब असे आपल्याला पाच राऊंड कंप्लीट करायचे आहेत. तर इथे मी पाच राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. हे बघू शकता किटलीचा आकार किती व्यवस्थित येत आहे. आता आपल्याला परत काय करायचं आहे. जिथे आपण दोन साखळ्या घेतल्या होत्या आता आपल्याला आणखीन एक साखळी कमी करायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला हे राऊंडचा शेवट करायचा आहे स्लिप स्टिचने. आणि दोन साखळ्या म्हणजे पहिला खांब परत त्याच्या समोरच्या खांबावर एक खांब आणि एक साखळी. आता इथे आपल्याला एकच साखळी घालायची आहे. परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर दोन खांब. दोन खांब आणि परत एक साखळी. परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर दोन खांब. आणि परत एक साखळी.
आता आपल्याला दोन खांब एक साखळी, दोन खांब एक साखळी असे आपल्याला आणखीन पाच राउंड विणायचे आहेत। तर येथे मी पाच राउंड कंप्लीट करून घेते। तर हे बघू शकता, इथे मी पाच राउंड कंप्लीट करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित आपला किटलीचा आकार आलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे ह्या राउंड मध्ये, इथे आपल्याला सर्वप्रथम दोन साखळ्या घ्यायच्या। दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि त्याच्या पुढच्या खांबावर सुद्धा आपल्याला एक खांब घालायचा आहे। आणि जिथे आपण एक साखळी घेतली होती तिथे पण आता आपल्याला एक खांब घालायचा आहे। परत त्याच्या पुढच्या दोन खांबावर एक एक खांब आणि एका साखळीवर सुद्धा एक खांब, म्हणजे आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक खांब घालायचा आहे। तर इथे आपल्याला कमी जास्त काहीच करायचं नाही किंवा साखळी पण घ्यायची नाही, फक्त प्रत्येक खांबावर आणि साखळीवर एक एक खांब असं मी हा राऊंड कंप्लीट केलेला आहे। आता आपली किटली तयार झालेली आहे, बघू शकता। आता काय करायचं आहे, इथे आपल्याला बॉर्डर बनवायची आहे दुसऱ्या कलरची, म्हणजे किटली खूप सुंदर दिसेल। तर त्यासाठी मी इथे दुसऱ्या कलरचा धागा जोडलेला आहे आणि आता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे। कुठेही कमी किंवा जास्त करायचं नाही, प्रत्येक खांबावर एक एक खांब। येथे मी हा राउंड कंप्लीट करून घेते, प्रत्येक खांबावर एक एक खांब। हे बघू शकता, इथे मी हा राउंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक स्लिप स्टिच करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। प्रत्येक खांबावर एक एक स्लिप स्टिच करायचं आहे आपल्याला। तर इथे मी इथपर्यंत कंप्लीट करून घेते। हे बघू शकता, व्यवस्थित आपली किटली तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर झाकण बनवायचं आहे। झाकण आणि याच्यामध्ये आपल्याला चहा ओतण्यासाठी दांडा आणि धरण्यासाठी पण एक। तर आता इथे मी झाकण बनवण्यासाठी स्लिप स्टिच करून घेतली, सॉरी सिंपल गाठ मारून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला याच्यामध्ये चार साखळ्या विणायच्या आणि ह्या चौथ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। आणि परत इथे मी तीन साखळ्या घेतलेल्या आहेत कारण आपल्याला याच्यामध्ये अर्धे खांब विणायचे आहेत। तर आपल्याला याच्यामध्ये एकूण आठ अर्धे खांब विणायचे आहेत। इथे मी अर्धे खांब विणून घेतलेले आहेत, बघू शकता। आता परत स्लिप स्टिचने आपल्याला जोडायचं आहे। परत दोन साखळ्या घ्यायच्या, दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि परत तिथेच आपल्याला एक खांब घालायचा आहे। आता आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचे आहेत, प्रत्येक याच्यावर दोन दोन खांब। असंच मी हा राउंड कंप्लीट करून घेते, हे बघू शकता। परत आपल्याला ह्या दुसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जोडायचं आहे।
परत दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि परत तिथेच एक खांब, परत त्याच्या पुढच्या याच्यावर आपल्याला एक खांब घालायचा आहे, परत त्याच्या पुढच्या याच्यावर दोन खांब, म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला एक खांब दोन खांब एक खांब दोन खांब असं विणायचं आहे. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. हे बघू शकता मी हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बॉर्डर विणायची आहे. तर बॉर्डरसाठी आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब विणायचा आहे. त्यासाठी इथे मी दुसऱ्या कलरचा धागा जोडलेला आहे आणि प्रत्येक खांबावर एक एक खांब. तुमच्या जर किटलीचं तोंड थोडं मोठं आलं असेल तर एक दोन राऊंड असेच वाढवायचे. मी एक खांब दोन खांब असा शेवटचा राऊंड केला होता, तर तुम्ही परत त्याच्यानंतर दोन खांबावर एक एक खांब आणि एका खांबावर दोन खांब असं पण वाढवू शकता. तर इथे माझं व्यवस्थित किटलीचं झाकण बसलेलं आहे, बघू शकता. आता त्याला पण पकडण्यासाठी वरून मी एक दंडी बनवणार आहे. तर आपल्याला सर्वप्रथम एक सिंपल गाठ मारायची आहे, परत याच्यामध्ये मी चार साखळ्या घेते. चार साखळ्या घेतल्यानंतर पहिल्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे आणि परत याच्यामध्येच आपल्याला एकूण आठ मुके खांब घालायचे आहेत. आठ मुके खांब घातल्यानंतर आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या. दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि जो आपला पहिला होल होता त्याच होलमध्ये आपल्याला मुके खांब घालायचे आहेत. जितके बसतील तितके आपल्याला त्याच होलमध्ये मुके खांब घालायचे आहेत, एकदम घट्ट. तर हे बघू शकता इथे मी एकदम घट्ट त्याच होलमध्ये मुके खांब घातले होते आणि थोडासा धागा सोडलेला आहे शेवटी शिवण्यासाठी. आणि अशा पद्धतीने आपल्याला याला अटॅच करून घ्यायचं आहे. पहिल्या राऊंडवरच आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या किटलीचं झाकण तयार होईल. आता आपल्याला एक्स्ट्रा जो धागा कट करून घ्यायचा आहे. हे बघू शकता व्यवस्थित दिसत आहे. आणि आता बघू शकता किटली किती सुंदर दिसते. तर या किटलीमध्ये तुम्ही कापूस किंवा न्यूजपेपर पण घालू शकता, म्हणजे एकदम आपलं टाईट उभं राहील त्यासाठी. आता इथे मी एक साईडला धागा जॉईंट करणार आहे. जसं आपण कपाला पकडण्यासाठी बनवलं होतं तसंच इथे आपल्याला किटलीला पण पकडण्यासाठी बनवायचं आहे. तर इथे आपल्याला अंदाजाने 10 ते 15 साखळ्या विणायच्या आहेत, म्हणजे तुमची किटली लहान किंवा मोठी पण होऊ शकते. त्यामुळे मी इथे म्हणते की अंदाजानेच आपल्याला साखळ्या घ्यायच्या आहेत आणि असं मोजून पाहायचं आहे जिथपर्यंत आपल्याला साखळ्या विणायच्या आहेत तिथपर्यंत. आणि परत इथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. जसं आपण कपासाठी बनवलं होतं तसंच आपल्याला इथे बनवायचं आहे.
आणि परत इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. स्लिप स्टिचने जोडल्यानंतर परत इथेच आपल्याला मुके खांब घालायचे आहेत. एकदम घट्ट मुके खांब घालायचे आहेत आपल्याला ह्या साकळ्यांवर. तर इथे मी पूर्ण कंप्लीट करून घेते. हे बघू शकता इथे मी पूर्ण मुके खांब घालून कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडने किटलेला जे चहा वतण्यासाठी असते दांडी ती बनवायची आहे. तर इथे मी सर्वप्रथम मॅजिक रिंग बनवून घेतलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आणि ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला एकूण 10 अर्धे खांब विणायचे आहेत. इथे मी मुके खांब विणलेले नाहीत, मी इथे अर्धे खांब विणलेले आहेत. दहा अर्धे खांब विणल्यानंतर आपल्याला ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची आहे आणि परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जोडायचं आहे. परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि फक्त आपल्याला पहिल्या खांबावर दोन खांब घालायचे आहेत. मग पूर्ण खांबावर एक एकच खांब घालायचा आहे. म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आपले 11 खांब तयार होतील. परत इथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या. परत ह्या तिसऱ्या राऊंडमध्ये पण आपल्याला पहिल्या खांबावर दोन खांब घालायचे आहेत. म्हणजे एकूण आपले 12 खांब तयार होतील. बाकी प्रत्येक खांबावर एक एक खांब आणि याच्यानंतरचे दोन राऊंड आपल्याला असेच करायचे आहेत. इथे मी आता धागा चेंज केलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक मुका खांब घालायचा आहे. कुठेही कमी किंवा जास्त न करता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक मुका खांब घालायचा आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता इथे मी प्रत्येक खांबावर एक एक मुका खांब घातलेला आहे. आता परत इथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे. परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत आपल्याला एक राऊंड प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे. हे बघू शकता इथे मी दोन राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत आणि सुईने धागा पण ओढून घेतलेला आहे. आपण मॅजिक रिंग विणताना एक्स्ट्राचा धागा घेतला होता, तो धागा मी सुईने ओढून घेतलेला आहे. असंच आपल्याला इथे अटॅच करायचं आहे. सॉरी, आपल्याला वरच्या साईडने अटॅच करायचं आहे. तर इथे मला अगोदर लक्षात आलं नव्हतं, नंतर माझ्या हस्बंडने मला सांगितले की वरच्या साईडला आणखीन छान दिसेल म्हणून. तर इथे मी अगोदर खालच्या साईडला जोडताना दाखवलं आणि नंतर मी तसंच वरच्या साईडला जोडून घेतलं. कारण कधी कधी लक्षात येत नाही आणि माझ्या पण लक्षात आलं नव्हतं की किटलीला खालच्या साईडला असते की वरच्या साईडला असते. इथे मी वरच्या साईडला जोडून घेते. हे बघू शकता इथे मी जोडून घेतलेलं आहे आणि आपली किटली तयार झालेली आहे. बघू शकता किती सुंदर दिसते. याच्यामध्ये तुम्ही कापूस किंवा रद्दी घालू शकता.
इथे बघू शकता आपली किटली तयार झालेली आहे आणि किती सुंदर दिसत आहे हे पण बघू शकता। याच्यामध्ये सध्या मी काहीच भरलेले नाही कारण हे नंतर ठेवून लूज होते, त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये कापूस किंवा असे वेस्ट कपडे काही पण तुम्ही भरू शकता। तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।